फर्स्ट सब्जेक्ट ईवीएस यूनिट नंबर वन आवर बॉडी लेसन नंबर वन द मेन पार्ट्स ऑफ आवर बॉडी आपल्या शरीराचे मुख्य भाग हेड डोकं आईज डोळे इयर कान नोज नाक नेक मान आर्म बाहू शोल्डर खांदा चेस्ट छाती थंब अंगठा फिंगर बोट रिस्ट मनगट एल्बो कोपर स्टमक पोट लेग पाय थाय मांडी नी गुडघा फूट पाऊल हिल टच आवर बॉडी इज मेडअप ऑफ डिफरंट पार्ट्स आपलं शरीर विविध भागांचं बनलेलं असतं द मेन पार्ट्स ऑफ आवर बॉडी आर आपल्या शरीराचे मुख्य भाग हे असतात द हेड डोकं नेक मान शोल्डर्स खांदे चेस्ट छाती स्टमक पोट आर्म्स बाहू अँड लेग्ज आणि पाय वी हॅव वन हेड आपल्याला एक डोकं असतं द हेड इज कवर्ड विथ प्लेंटी ऑफ हेअर डोकं पुष्कळ केसांनी झाकलेलं असतं वी हॅव वन नोज अँड वन माउथ आपल्याला एक नाक आणि एक तोंड असते वी हॅव टू आईज अँड टू इयर्स आपल्याला दोन डोळे आणि दोन कान असतात वी हॅव टू आर्म्स अँड टू लेग्ज आपल्याला दोन बाहू अँड आणि दोन पाय असतात द हँड इज द लोअर पार्ट ऑफ द आर्म हात बाहूंचा खालचा भाग असतो वन हँड हॅज फाईव्ह फिंगर्स एका हाताला पाच बोटे असतात बोथ हँड्स हॅव टेन फिंगर्स दोन हातांना दहा बोटे असतात द फूट इज द लोअर पार्ट ऑफ द लेग पाऊल पायाचा खालचा भाग असतो ईच फूट हॅज फाईव्ह टोज प्रत्येक पाऊलाला पाच बोटे असतात अँड अ हील आणि एक टाच असते सो बोथ द फीट हॅव टेन टोज अँड टू हील्स अशा प्रकारे दोन पायांना दहा बोटे आणि दोन टाचा असतात आवर ग्रँड पॅरेंट्स पॅरेंट्स ब्रदर्स अँड सिस्टर्स लिव टुगेदर इन आवर होम आपले आजी आजोबा आई वडील आणि भाऊ बहीण एकत्र घरात राहतात दे ऑल हॅव अ हेड त्या सर्वांना एक डोकं असतं टू आईज दोन कान टू इयर्स दोन डोळे अ नोज एक नाक टू आर्म्स दोन बाहू अँड टू लेग्ज आणि दोन पाय असतात रिमेंबर लक्षात ठेवा द पार्ट्स ऑफ द बॉडी आर शरीराचे भाग हे असतात हेड डोकं आईज डोळे इयर्स कान नोज नाक माउथ तोंड नेक मान शोल्डर्स खांदे बॅक पाठ चेस्ट
छाती, आर्म्स बाहु, हैंड्स हाथ, फिंगर्स बोटे, स्टमक पोट, लेग्स पाय, फीट पाउल, टोज पायाची बोटे, एंड हील्स आणि टाचा।